झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी प्रियंका महादेव माळी, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हिरकणी विद्यालयात पोलीस दिन तसेच सावित्रीबाई फुले जयंती। सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कापडी पिशव्यांचे वाटप। अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यामध्ये निधन। सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन। मुला मुलींना कोविड लसीकरण करण्याचे निर्देश। आता पाहूया दिवसभरातल्या सविस्तर बातम्या। आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव गावडेवाडी येथील हिरकणी विद्यालयामध्ये पोलीस दिन तसेच सावित्रीबाई फुले जयंती तसेच मुलांना गुन्हे विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी पुणे येथील पोलीस बँड पथक यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली। यावेळी देशभक्तीपर गीते घेण्यात आली, सर्व परिसर आनंदी करण्यात आला। त्यानंतर मुलांना मंचर पोलीस ठाण्यातील उप पोलीस निरीक्षक सोमशेखर शेटे तसेच महिला उपनिरीक्षक रुपाली पवार यांनी कायदेश विषयक आणि वाढत्या समस्या तसेच वाढत्या मोबाईल समस्या याविषयी मार्गदर्शन अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आले। यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे राजेंद्र नलावडे, सोमनाथ वापगावकर तसेच MS राक्षे मॅडम, अवसरी बीट अंमलदार JA डावखर उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनीषा गावडे यांनी भूषवले। यावेळी माननीय उपसरपंच संतोष गावडे, संस्थेचे सचिव प्रवीण गावडे, सुरेश भोर, सुनील गावडे हे देखील ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी गावातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला। शेवटी कार्यक्रमाचे आभार मनोज तळेकर यांनी मानले। व्हॉट्सअपचा तुम्हाला माहिती नसेल, आता आमच्याकडे 2-3 आर्ज आलेले आहेत। आपली मोरणीची फॅक्टरी आहे, कॅडबरीची, तिथले काही 2-3 व्यक्ती आहेत, परत 2 शिक्षक आहेत, आता मी नाव सांगत नाही, तर कळंब मधले काही आहेत, तुमच्या जाधववाडी मधले 1-2 आहेत, असे भरपूर ठिकाणचे आहेत। हे आमच्यापर्यंत आलेले आहेत, जे आले नाही ते वेगळेच असतील। तर त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला एक अननोन नंबरवरून एखादा हा येऊ शकतो। ही विशेषता पालक वर्ग, महिला, लहानांना पण होऊ शकतं, समोर त्याला काही माहिती नाही, आणि जेंट्स विशेषता। तर त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला एखादा मेसेज येईल पहिल्यांदा हाय, परत तुम्ही करता त्याला हाय वगैरे, कोण आहे काय विचारता। जर जेंट्स असेल तर त्याला तिकडून लेडीजचं नाव सांगण्यात येईल, आणि जे लेडीज असेल तर तिकडून जेंट्सचं नाव सांगण्यात येईल। तुम्हाला फक्त चॅटिंग केलं जाईल, आणि तुम्हाला 1-2 दिवसाचा, जास्त दिवस चालत नाही, 2 दिवसातच तुम्हाला पूर्ण मुलं पाठली जाईल, आणि तुमच्या सोबत एकदाच व्हिडिओ कॉल केला जाईल। एकच वेळेस व्हिडिओ कॉल होईल तुमच्या बरोबर, आणि तो व्हिडिओ कॉल झाला की त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ त्यांच्या समोर असणार, तुमचा व्हिडिओ जाणार, जेंट्स असेल किंवा लेडीज असेल। तर तो काय करतात, तर व्हिडिओ मध्ये जसं मॅडमने मला सांगितलं की चेहरा बदलला जाईल, आणि तुम्हाला तुमचीच क्लिप पाठवली जाईल। आत्ताच लेटेस्ट घटना आहे, काल परवाचाच अर्ज आलेला आहे आपल्या पुलिस स्टेशनला, सुशिक्षित व्यक्ती आहे। तर अशी घटना होईल, आणि मग तुम्हाला काय करणार, ते जास्त पैशाची मागणी करत नाही, जास्तीत जास्त 10,000 रुपये, 5,000 रुपये, म्हणजे काय होतं, तुम्ही भीतीने देऊन टाकता पैसे। मी तुमचा हा व्हिडिओ फेसबुकला अपलोड करेल, तुमच्या नातेवाईकांना पाठवेल, एवढी धमकी देणार तुम्हाला। तुम्ही तुमच्या आपली जी प्रतिष्ठा आहे, नाव खराब व्हायला नको, त्याच्यामुळे पोलीस स्टेशन पर्यंत येत नाही, आणि काय होतं, याच्यामुळे तुम्ही तेवढे 5,000 रुपये, 10,000 रुपये देऊन टाकता। तर ह्याच्यामुळे काय होतं, ती समोरची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे। की आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर पोलीस स्टेशन मधील ज्या तक्रारी आल्या लेटेस्ट आहे, आता कालच नवीन आलेली, म्हणून मी तुम्हाला सांगितले, आठवत ती एक नवीन, लक्षात घ्या, कुठल्याही अननोन नंबरशी हा मेसेज असेल ठीक आहे, बोलणार ठीक आहे, पण कुठलेही व्हिडिओ कॉल वगैरे करताना सावधानी बाळगा। कितीही तुमच्या परिचयाचे आहेत त्यांच्याशीच संपर्क ठेवा। खूप म्हणजे नवीन पद्धत आहे जे आता लेटेस्ट झालेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी तिथं अलर्ट राहा। दुसरं सांगितलं तुम्हाला गेम बद्दल, विविध गेम आहेत, गेम मध्ये मुलांचा वेळ वाया जातोय। तर काय होतं, असं 2010-2018 साली भारतामध्ये IT क्षेत्राचं प्राबल्य जास्त होतं, IT मध्ये जे विद्यार्थी होते। विलास भोर, झूम ऑन न्यूज, आंबेगाव।
अंबेगाव तालुक्यातील सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जिज्ञासा लोकसंचलित साधन केंद्र मंचर यांच्या वतीने कापडी पिशवीचे वाटप पंडित नेहरू विद्यालय निरगुडसर येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती होणे काळाची गरज आहे. यामुळे प्रदूषण मुक्त वातावरण आणि लोकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी प्रदीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी बी डी चव्हाण सर, निरगुडसर गावच्या सरपंच उर्मिला वळसे पाटील, उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, सुनंदा गोरे, संतोष वळसे उपस्थित होते. डॉक्टर अतुल साबळे, झुमो न्यूज, अंबेगाव. अनाथांसाठी सेवा कार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. रात्री 8:10 त्यांचं निधन झालंय. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये हे त्यांचं निधन झालंय. महिना भरापूर्वीच त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय. अनाथांसाठी सेवा कार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. त्या 73 वर्षांच्या होत्या. रात्री 8:10 त्यांचं निधन झालंय. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालंय. महिन्याभरापूर्वीच त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. यामुळे पुण्यामध्ये शोककळा पसरली आहे. काल अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झालंय. त्यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला होता. त्यांना 2012 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला होता. तर 2021 त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या. सुवर्णा माने, झुमो न्यूज, पुणे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने 15-18 वयोगटातील शाळाबाह्य आणि शाळेअंतर्गत मुला मुलींना कोविड लसीकरण करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने 1 जानेवारीपासून जिल्हा आरोग्य प्रशासनाने ही मोहीम नुकतीच हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी किनवट आदिवासी बहुल भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान येथील आरोग्य सेविका यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रथम अभिवादन करण्यात आले. ही बैठक वैद्यकीय अधिकारी के पी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी डॉक्टर प्रदीप शिंदे, मुख्याध्यापक गजानन कदम पाटील यांच्यासह 24 शाळेचे मुख्याध्यापक या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीदरम्यान 24 शाळेच्या मुख्याध्यापकांना कोविड लसीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे यांनी दिली आहे. वैद्यकीय अधिकारी के पी गायकवाड यांनी आपला जिल्हा कसा सुरक्षित ठेवता येईल यासाठी पालकांनी आपल्या मुला मुलींचे कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केलंय. 15-18 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत त्यांचं व्हॅक्सिनेशन करण्यासाठी शाळानिहाय कॅम्प लावण्यासाठी आज प्राथमिक आरोग्य केंद्र येथे माननीय गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वात आज बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीतून आम्ही शाळानिहाय नियोजन करणार आहोत की कोणत्या शाळेत किती विद्यार्थी आहेत याचा अंदाज घेऊ, मग कुठल्या दिवशी कोणत्या शाळेमध्ये व्हॅक्सिनेशन करायचं आहे. तसेच ज्या गावामध्ये जी मुलं शाळेत नाहीत, शाळेच्या पटावर नाहीत पण गावात आहेत, असे 15-18 विद्यार्थी गावामध्ये किती आहेत याचाही शोध घेऊ. म्हणजे जे विद्यार्थी शाळेत अनुपस्थित राहतील त्यांचं गावात व्हॅक्सिनेशन करण्यासाठी असे या परिसरातले म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या मुख्याध्यापकांचीही आपण आज इथं बैठक बोलवलेली आहे. जेणेकरून जे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचले नाहीत, आता बरेचसे हे कोविडमुळं बरेचसे विद्यार्थी शाळेत अनुपस्थित राहतात, ते विद्यार्थी गावात आहेत, मग ते गावात असलेल्या विद्यार्थ्यांचं 15-18 या वयोगटातील विद्यार्थ्यांचं व्हॅक्सिनेशन करून घेण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांना, या परिसरातील सर्व मुख्याध्यापकांना आज आपण इथं बोलवलेलं आहे. जेणेकरून 15-18 एकही मूल व्हॅक्सिनेशनपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी म्हणून आज इथं बैठकीचं आयोजन केले. गौतम कांबळे, झुमो न्यूज, नांदेड. जिंतूर तालुक्यातील वजरभू प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळाली आहे. दिनांक 4 जानेवारी रोजी रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य ममताबाई मुरलीधर यांच्या हस्ते करण्यात आलंय. जिल्हा परिषद आरोग्य विभाग विभागामार्फत वजर प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळाली आहे. वजर परिसरातील गावच्या रुग्णाची गैरसोय दूर होणार आहे. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुरलीधर मते
ॲडव्होकेट सुनील मत्ते, तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोराळकर, डॉक्टर भिसे, सखाराम मत्ते, माऊली वटाणे आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, वझर कर्मचारी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. केंद्र वझर या ठिकाणी आपल्याला आज ॲम्ब्युलन्स प्राप्त झालेली आहे. आपली फार वेळची मागणी होती. या गावातील जिल्हा परिषद मेंबर, सन्माननीय सरपंच, इतर पदाधिकारी यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केला. ते मलाही फॉलोअप देत होते. त्यांच्या अथक प्रयत्नातून आज आपल्याला गाडी मिळालेली आहे आणि याचा आपण पुरेपूर आणि रुग्णांसाठी चांगल्या पद्धतीने वापर करू. सर्व गावकऱ्यांसमक्ष अशी मी ग्वाही देतो. कुणाला काही प्रॉब्लेम असला तर माझा नंबर आहे, सगळ्यांकडे मला फोन करा कधी पण. मी तुम्हाला मदतीला आहेच कधी पण. थँक्यू, धन्यवाद. प्राथमिक आरोग्य केंद्र वझर येथे गाडी दिल्याबद्दल, जिल्हा परिषदमधून जी गाडी आलेली आहे त्याच्याबद्दल रुग्णांची सोय होईल, याचा रुग्णांची आणि सगळ्यांची सोय. बळीराज भराडे, झुमो न्यूज, जिंतूर. कुणाला कशाचा छंद असेल हे सांगता येत नाही. साधारणतः वाचन, गायन, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो. परंतु इमारतींच्या प्रतिकृती बनवण्याचा अजब छंद अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा येथील एका युवकाने जोपासला आहे. संसद भवन नंतर आता तर राष्ट्रपती भवनाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. अमर सुरेश मेश्राम या युवकाने राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती देशामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपतींसोबतच भविष्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपतींच्या आठवणीमध्ये बनवली आहे. 304 खोलीच्या राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार करण्यासाठी सदर युवकाला 6 महिन्याचा कालावधी लागला असून याकरिता फाईलशीट, टूथपिक्स आणि प्लायवूड हे साहित्य वापरण्यात आलं. यापूर्वी सदर युवकाने संसद भवनाची प्रतिकृती तयार केली होती. याशिवाय विविध इमारतींची प्रतिकृती या युवकाने बनवली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रतिकृतीमध्ये तेथे असणाऱ्या बारीक बारीक गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत, हे विशेष. माझं नाव अमर सुरेश मेश्राम, गाव धानोरा माली. यावेळेला बनवलंय मी राष्ट्रपती भवन, जी 340 रूमची इमारत आहे. राष्ट्रपती भवन ही प्रतिकृती देशामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपतींबरोबर भविष्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपतींच्या आठवणीमध्ये बनवलेली आहे. राष्ट्रपती भवन तयार करतेवेळी मी फाईलशीट, टूथपिक्स, प्लायवूड या साहित्याचा वापर केला. त्याला मला बनवण्यासाठी अनिरुद्ध उगले, झुमो न्यूज, अमरावती. संपूर्ण राज्यभरासह देशात पुन्हा ओमायक्रॉन आणि कोरोनाचे झपाट्याने रुग्ण वाढत असताना अमरावती जिल्ह्यातही तब्बल 39 कोरोना रुग्ण आढळलेत. 2 जण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. युगांडा देशातून 3 जण अमरावतीमध्ये आले होते. तिघापैकी 2 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आलाय. मात्र त्यांना यापूर्वीच 10 दिवस उपचाराअंती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 105 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर अमरावतीतही कोरोना रुग्ण वाढत असल्याने कोरोना नियम पाळा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले यांनी केले. आता जर बघितलं आपला मागील डिसेंबर एंडचा जो आठवडा आहे त्यामध्ये आपल्या केसेस सुरुवातीला आपल्या 1, 2, 3, 4, 10, 12 आणि आज जे पॉझिटिव्ह आले ते 39. तर ही जर ट्रेंड बघितली तर मागच्या वर्षी पण आपलं जानेवारीच्या स्टार्टिंगपासून आपलं लॉकडाऊन चालू झालं होतं आणि कदाचित तीच कंडिशन येण्याची शक्यता दाट आहे. कारण जो इन्फेक्टिव्हिटी रेट जो आहे यामध्ये ओमायक्रॉन असेल किंवा कोविड पॉझिटिव्ह असेल यामध्ये 50% चान्सेस इन्फेक्टिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे केसेस बाधित होण्याचं प्रमाण जास्त असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जे निर्बंध लावायचे आहे. आता सुरुवातीला आपण 100 लोक म्हणजे गॅदरिंग होण्यासाठी निर्बंध लावले, आता 50 आलं. कदाचित आता आपल्याला जर असंच जर ट्रेंड राहणार येत्या 2-3 दिवसात वाढत गेले तर आपल्याला मग 20-25 आपल्याला नेहमीप्रमाणे जे आहे ते लावावं लागेल आपल्याला. नाही तो कसं आहे हा म्हणजे ते येऊ शकतात ना, जसे आता आपले जे पॉझिटिव्हिटी वगैरे जसे आढळणार आता त्याप्रमाणे सर्व स्तरावर निर्बंध लागणार आहे. आता जसं मुंबईमध्ये आता चालू झालेलं आहे तर ते निर्बंध येणारच. पण यासाठी सर्वांना माझं हेच राहील आव्हान की ही निर्बंध लागण्याची वेळ, आज मुंबईमध्ये एवढे पॉझिटिव्ह निघत आहे पण हॉस्पिटलायझेशनचं जर पर्सेंटेज बघितलं तर फार कमी आहे. ते जर आपल्या इकडचं जर जिल्ह्याचं चित्र जर बघितलं, आपलं आज वॅक्सिनेशनचं पर्सेंटेज 82% आहे. जवळपास मुंबईचं जे वॅक्सिनेशन आहे 103% आहे.
आणि यामध्ये ज्या भागात वैक्सीनेशन कमी असणार त्या भागात आपले रुग्णांचं हॉस्पिटलायझेशनचं पर्सेंटेज वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आमची तयारी आहे की जे काही सेकंड डोस राहिला असेल, ज्यांनी वॅक्सिन घेतलं नाही आहे, त्यांनी जास्तीत जास्त ह्या 8-10 दिवसामध्ये वॅक्सिनेशन करून घ्यावं, जेणेकरून आपल्याला सुरक्षित करून घेता येईल आणि हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च येणार आहे त्यामध्ये ती बचत होईल. हां, आता शासन स्तरावर आम्हाला हळूहळू मान्यता येत आहे जे मॅनपॉवरची आहे. आता ते पिडियाट्रिक हॉस्पिटल, कारण आता जर बघितलं थर्ड वेव तर ही लहान मुलामध्ये असण्याची जास्त प्रमाण आहे. जर बाकीच्या जगातलं जर आकडेवारी जर बघितलं, जे अफेक्टेडमध्ये जे अनवॅक्सिनेटेड ग्रुप आहे त्यामधला मेजॉरिटी जो ग्रुप आहे तो पेडियाट्रिक्स आहे आणि लहान मुलामध्ये जास्त होणार म्हणून आता पेडियाट्रिक हॉस्पिटलची मान्यता आलेली आहे. आपण त्याप्रमाणे प्रिपरेशनही करणं चालू आहे आणि ॲडल्ट ग्रुपसाठी पण, म्हणजे दोन्हीसाठी आपलं प्रिपरेशन चालू आहे. सुपर स्पेशालिटी आहे आपल्या, ऑलरेडी जे आता हॉस्पिटल बंद होते फंक्शनिंग करण्यात आलं आहे आमचे प्रायव्हेट हॉस्पिटल. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. विदर्भ वीर जबुवंतराव धोटे मेमोरियल ट्रस्ट नागपूरच्या वतीने यंदाच्या वर्षीपासूनच सुरू करण्यात आलेला पहिला विदर्भ भूषण पुरस्कार भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अरुण अडसड यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन करत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत अडसरांच्या अमरावती येथील अरुणोदय या निवासस्थानी सत्कार सोहळा पार पडलाय. यावेळी विदर्भ वीर जाबुवंतराव धोटे यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर अरुण अडसड यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि 11,000 रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. दिवंगत विदर्भवीर जाबुवंतराव धोटे यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे माझी दखल घेऊन मला पुरस्कार दिला. याबाबत अरुण अडसड यांनी ट्रस्टचे आभार मानले. विदर्भवीर भाऊ जामनराव धोटे यांच्या मेमोरियल ट्रस्टने मला जो हा सत्कार केला, पारितोषिक दिलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. परंतु मला असं वाटते की जीवनामध्ये चांगलं काम करत राहावं या दृष्टिकोनातून हे काम केलं. कुठल्याही पारितोषिकाकरता मी केलं नाही. जामंतराव भाऊ झोटेंच्या बरोबर काम करताना त्यांचा एक लहान सहकारी म्हणून जे मी करत आलो ते भाऊंनी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं आणि त्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना जर कदाचित असं वाटलं असेल की भाऊंच्या पावलावर पाऊल देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला या पद्धतीनं आपण त्याचा गौरव केला पाहिजे असं त्यांना वाटलं असेल. परंतु मी त्या योग्यतेत आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु हे खऱ्या अर्थानं विदर्भवीर भाऊ जामंतराव धोटे यांचंच प्रेम माझ्यावर त्यांनी आशीर्वाद. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. बुलढाणा आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सिद्धार्थ इंगळे असे निधन झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून यामुळे एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत. मृत्यू झालेल्या या कर्मचाऱ्याला 9 डिसेंबर रोजी एसटी महामंडळ कार्यालयाकडून आपल्याला बरखास्त का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि 8 जानेवारी पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. तसेच पोलिसांमध्ये विभाग नियंत्रक पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपी म्हणून यांना मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आज एसटी महामंडळाचे आमचे कर्मचारी शुद्धोदन इंगळे साहेबांनी एसटी महामंडळाच्या बळतर्फी आणि सेवा समाप्तीच्या या कारवाईला हपके खाऊन खऱ्या अर्थानं त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे. मागील 3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्याचे DC संदीप रायलकर साहेब त्यांना फोन करून कामावर येण्याची तसदी देत होते, धमकी देत होते. खऱ्या अर्थानं त्या धमकीमुळेच त्यांनी हपकी खाल्ली आणि त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. खऱ्या अर्थानं त्यांच्यावर मृत्यूस कारणीभूत असण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी त्यांच्या परिवारातले सर्व सदस्य, नातेवाईक आणि मित्रपरिवार शहर पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसलेले आहे. शहर पोलीस स्टेशन त्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करीत आहे. खऱ्या अर्थानं एसटी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली महाराष्ट्र सरकारला समर्पित करायचे असेल तर लढा विलनीकरणाचा थोडंसं यांनी संवेदनशीलपणे घेत आणि महाराष्ट्र शासनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं विलनीकरण करण्यात यावे, अन्यथा दिवसेंदिवस आत्महत्यांचे सत्र महाराष्ट्रात वाढत आहे.
आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवसापासून अजितदादांनी अधिवेशनात स्टेटमेंट दिलं की एसटीचं विलीनीकरण होऊ शकत नाही ते डोक्यातून काढून टाका, तेव्हापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहे। त्यामध्ये सह आरोपी म्हणून अजितदादा पवार यांनासुद्धा नाव घेण्यात यावं अशी मागणी, आग्रही मागणी आम्ही राज्यातून गृहमंत्री साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना करीत आहोत। औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर 15 ते 18 वयोगटातील मुला मुलींना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड उडाली। सरकारने 15 ते 18 या वयोगटातील लसीकरणासाठी परवानगी दिली आहे, त्यामुळे शहरातील लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची गर्दी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात आलेत, मात्र त्याच निर्बंधांची लसीकरण केंद्रावर पायबंदी होताना दिसत आहे। 15 ते 18 या वयोगटात तरुण आणि तरुणींचा प्रतिसाद पाहायला मिळतोय, परंतु याच गर्दीतून कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। ही गर्दी कमी करण्यासाठी लवकरच शहरातील शाळा आणि कॉलेजेस मध्ये लसीकरण चालू करणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काझे यांनी दिली आहे। रोल सर, माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आवाहन केल्यामुळे वयोगट 15 ते 18 पर्यंत जे लसीकरण मोहीम चालू झालेली आहे त्या अंतर्गत आमच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत क्रांती चौक आरोग्य केंद्रात आज सकाळपासून 450 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि 400 लोकांनी आतापर्यंत लसीकरण झालेलं आहे सर, आणि अजूनही रांगा आहेत, अजूनही बऱ्यापैकी होईल। सर, या ठिकाणी जे शासनाची गाईडलाईन्स आहेत ते न पाळता या ठिकाणी कोविड लसीकरण सुरू आहे, या संदर्भात आपले काय मत आहे सर? ज्या ठिकाणी समजा सोशल डिस्टन्सिंग हवा आहे किंवा मास्क सॅनिटायझरचा वापर व्हावा ते या ठिकाणी होईना? काही प्रमाणात सोशल डिस्टन्सिंग थोडंसं आहे प्रदुर्भाव, कारण थोडं सोशल डिस्टन्सिंग लोक ठेवत नाही गर्दी असल्यामुळे। आम्ही नेहमी लोकांना आवाहन करतो की बाबा सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, त्रिसूत्री कार्यक्रमाचं पालन करा कोविडच्या ह्याच्यात, पण लोक काही प्रमाणात पाळत नाही। सर, आपलं नाव? सतीश ताजे। आपलं नाव सर? सतीश ताजे, आरोग्य शिक्षण। हिंगोली तालुक्यातील कन्हेरगाव नाका या ग्रामपंचायती अंतर्गत तब्बल 1.5 लाख रुपये शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। या गावामध्ये झालेल्या कामाचे पुन्हा मूल्यांकन करून हा निधीचा भ्रष्टाचार झाला आहे। या प्रकरणाची चौकशी करून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, अभियंता तसेच ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले। दलित वस्ती विकास योजनेच्या अंतर्गत जे काम करण्यात आलं विद्युतीकरणाचं, त्या विद्युतीकरणाच्या कामा एकाच कामाची दोन वेळा एमबी करून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मिलिंद पोहरे साहेब, त्यानंतर त्यांचे विस्तार अधिकारी विष्णू भोजे साहेब आणि शाखा अभियंता श्री पझई साहेब व कनेरगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री सुरेश झिंझाडे साहेब या सर्वांनी संगणमत करून दलित वस्तीच्या विकासासाठी जो निधी वापरण्यात येतो त्या निधीचा त्यांनी गैरव्यवहार केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळं निवेदन देऊन आम्ही या भ्रष्टाचाराच्या चौकशीची आणि कारवाई करण्याची मागणी केली होती, परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे। तब्बल 7 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील नांगोळे येथील माळराणामध्ये झाली आहे। कोरोनाचे आणि न्यायालयाचे निर्बंध पाळत ही बैलगाडा शर्यत पार पडली आहे, पण लोकांची भली मोठी गर्दी झाली। 3 राऊंड बैलगाडा शर्यतीचे होते, 3 राऊंड या ठिकाणी झाले, मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी आणि बैलगाडा प्रेमी उपस्थित होते। पंचकृषी भागातील बैलगाडा प्रेमी यावेळी उपस्थित होते। वातावरण आहे आज आमच्या गावामध्ये राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत ही आयोजित करण्यात आलेली आहे। सकाळपासून पूर्ण घोड्या उभा करून नागरिकांनी बैलांचं स्वागत केलं, बैलांची पूजा केली, पशुसंवर्धन विभागाने बैलांचा फिटनेस तपासला, आरोग्य अधिकाऱ्यांनी जे गाडीवान आलेले आहेत त्यांचं लसीकरण आहे की नाही हे तपासलं, गाव पूर्ण आमचं 100% लसीकरण झालेलं आहे, जे काही प्रेक्षक बघायला आलेले आहेत त्यांचंसुद्धा लसीकरण झालेलं आहे का नाही हे तपासूनच आम्ही त्या ठिकाणी एंट्री प्रेक्षकांना त्या ठिकाणी दिलेली आहे।
आणि संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे। अगदी ऑनलाईन देखील राज्यभरातील हे जे प्रेक्षक आहेत ते बैलगाडी शर्यतीचा आनंद लुटत आहेत आणि एक उत्साहाचं वातावरण आहे। पोलीस प्रशासन असेल त्यांचं सहकार्य आहे, माध्यमांनी पण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे। आज कोरोनाचं आव्हान जे आहे माध्यमांच्यामुळे हे शक्य झालं की कोरोनाचं आव्हान संपूर्ण राज्यभरामध्ये आम्ही पोहोचवू शकलो आणि आजची ही शर्यत जी आहे ही देखील माध्यमांनी चांगल्या पद्धतीने पशुसंवर्धन विभाग असेल जिल्हा प्रशासन विभाग असेल यांचं देखील खूप खूप आभार आणि चांगल्या पद्धतीनं ही शर्यत जी आहे आता फक्त थोड्या वेळाची आतुरता राहिलेली आहे। जनरल गाडीतला महाराष्ट्रातल्या पहिल्या गाडीतल्या पहिल्या बैलगाडी शर्यतीतला पहिला बादशाह कोण ह्याची आतुरता आता थोड्याच वेळात संपून जाईल आणि चांगल्या पद्धतीनं ही शर्यत जी आहे ही आता संपन्न होत आहे आणि हा आज ऐतिहासिक सोहळा आहे आणि यापुढे आमच्या गावची जी नांगोळे गावची शर्यत पंढरी अशी ओळख जी आहे ही टिकण्यासाठी ही संस्कृती टिकण्यासाठी नेहमीच आम्ही त्या ठिकाणी तत्पर असू। ज्या ज्या गावामध्ये अशा प्रकारची जर शर्यत कोरोनाचा नियम पाळून आणि शासनाच्या नियमाप्रमाणे भरवायची आहे परवानगीसाठी शर्यत काय आपल्याला सहकार्य लागलं तर आमचा राजमाता बैलगाडी शर्यत संघ जो आहे हा नेहमी प्रत्येक बैलगाडी आयोजक संयोजक यांच्यासोबत असेल बैलगाडी चालकांच्या सोबत असेल आणि कुठल्याही प्रकारचं सहकार्य आम्ही नेहमीच करू। औरंगाबाद शहरामध्ये कालपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा तरुण तरुणीचा चालू गाडीवर किसिंग स्टंटचा व्हिडिओ चांगलाच गाजला होता, परंतु या तरुणाला चालू गाडीवर किसिंग करणे चांगलेच महागात पडले। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 24 तासाच्या आत जिन्सी पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले। सूरज गौतम कांबळे वय वर्ष 24 असे या आशिकाचे नाव आहे। जिन्सी पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कालपासून व्हिडिओमध्ये धुमाकूळ घालणारा हा तरुण अपेक्स रुग्णालयाजवळ आढळून आला। या माहितीच्या आधारे PSI AP तांगडे यांच्या आपल्या पथकासह जाऊन स्टंटमॅन तरुणाला ताब्यात घेण्यात आलाय। पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे हा तरुण शहरातील बीड बायपास परिसरामध्ये राहत असून शहरातील एका कापड दुकानामध्ये काम करतो। 31st रात्री मित्रांनी त्याला चॅलेंज केले होते की तू गर्लफ्रेंडला चालू गाडीवर किस करू शकतो का। तरुणाने ते चॅलेंज स्वीकारून सेलिब्रेशन म्हणून चालू गाडीवर किसिंग स्टंट केल्या असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले। त्यानुसार पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी वर्तवणूक करणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। औरंगाबाद शहरामध्ये मागच्या म्हणजे 31 तारखेपासून म्हणजे आज 4 तारीख आहे 3-4 दिवसांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता की त्यामध्ये एक मुलगा आहे आणि एक मुलगी ट्रॅफिकमध्ये म्हणजे अत्यंत बेजबाबदारपणे अश्लीलपणाचं वर्तन करत एक बाईकवर स्टंटबाजी करत जात आहेत आणि हा एक चुकीचा मेसेज समाज माध्यमांमध्ये जात होता म्हणून आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की तो जो स्टंटबाज आहे आमच्या पोलीस स्टेशन जिन्सी हद्दीमध्येच या ठिकाणी आलेला आहे आणि तो चहाच्या टपरीवर थांबलेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून लागलीच त्या ठिकाणी आमचे PSI तांगडे आणि बमनाथ पोलिसवाला यांना पाठवलं त्यांना आणि पाठवून त्याला ताब्यात घेतलं आणि त्यावेळेस त्याला विचारपूस केली आणि त्यावेळेस या व्हिडिओच्या अनुषंगाने माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की साहेब तो मीच आहे आणि एवढं असं काही होईल असं वाटलं नाही साहेब आणि इझी गोईंगमध्ये मी करायला गेलो क्रांती चौकमध्ये 31st होता आणि माझे मित्र आणि आम्ही गप्पा करत थांबलो होतो तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला आणि मी मैत्रिणीला जास्त बोलत असताना त्यांनी मला चॅलेंज केलं की बाबा तू एवढा मैत्रिणीला म्हणजे आम्ही मित्र असताना तू बोलत नाहीस आणि मैत्रिणीला एवढं बोलतोस। मग ते सुनील शेट्टीचा मुलगा आहे त्याचा एक नवीन एक चित्रपट तडप नावाचा काहीतरी एक आहे तर तू त्याप्रमाणे तू स्टंट करतोस काय चॅलेंज आहे तुला असं त्याला बोलले। त्यांनी मला ठीक आहे तुमचं चॅलेंज मी स्वीकारतो आणि मी तुम्हाला त्याप्रमाणे करून दाखवतो। मग लागलीच त्यांनी त्याची जी गर्लफ्रेंड आहे तिला बोलावून घेऊन लगेच गाडीवर बसवलं आणि गाडीवर बसवून क्रांती चौकपासून ते 7 हिलपर्यंत तो स्टंट असाच म्हणजे अश्लील वर्तन करत बेजबाबदारपणाचे वर्तन करत आणि बेदरकारपणे स्वतःच्या जीवितला दुसऱ्याला धोका होईल अशा प्रकारची गाडी चालवताना मिळून आला म्हणजे त्या व्हिडिओमध्ये दिसत होता आणि मग 7 हिलपासून परत क्रांती चौकमध्ये गेला आणि क्रांती चौकमधून मग आपल्या घरी गेला असं त्यांनी स्वतः सांगितलं। त्यावरून आमची खात्री झाली आणि एक समाजामध्ये एक चुकीचा मेसेज जात होता। आदरणीय CP सरांच्या आदेशाने DCP साहेब ACP साहेब यांच्या आदेशाने आम्ही
या शोधा मागावरच होतो की बो हे औरंगाबादमध्ये अशा प्रकारचे हे बेशिस्त आणि अश्लील वर्तन करणारे कोण आहेत महाभाग आणि यांच्यावर कार्यवाही करणं अपेक्षित आहे, चुकीचा मेसेज जातोय म्हणून आम्ही लक्ष ठेवूनच होतो आणि त्यांनी ते कबूल केल्यानंतर मग आम्ही त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलो त्याच्यावर। भाच्याच्या पत्नीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी कार्यवाहक म्हणून आलेल्या पारखेड तालुका मेहकर येथील 45 वर्षीय महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू झालाय। ही मृत्यू झाल्याची घटना आहे की हत्या करण्यात आली आहे हे याचा तपास पोलीस करत आहेत। 1 जानेवारी रोजी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरामध्ये ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे। रंजना दिलीप चव्हाण वयवर्ष 45 वर्षे राहणार परखेड तालुका मेहकर असे मृत झालेल्या महिलेचं नाव आहे। तालुक्यातील पारखेड येथील राहुल शिवलाल राठोड यांच्या पत्नीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ह्या आल्या होत्या। राठोड यांच्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी तथा त्यांच्या पत्नीची काळजी घेण्यासाठी मृतक रंजना दिलीप चव्हाण या आल्या होत्या। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे अशी माहिती 5 जानेवारी रोजी पारखेड येथील सामाजिक कार्यकर्ते कावरसिंग जाधव यांच्याकडून मिळाली। शनिवारी सकाळी 11:30 दरम्यान रंजना चव्हाण या सामान्य रुग्णालयातील पूर्व दिशेस झाडे झुडपे असलेल्या गावाकडे शौचालयास गेल्या होत्या। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शौचालयाच्या टाकीमध्ये त्यांचा मृतदेह दिसलाय ज्यामध्ये पडून मृत्यू झालाय की कोणी हत्या करून त्यामध्ये टाकले हे समजू शकले नाही कारण टाकीमध्ये पडलेल्या मृतदेहाच्या अंगावर कपडे नव्हते। जर पडून मृत्यू झाला असता तर कपडे अंगावर तसेच असते त्यामुळे नेमके कारण समजू शकले नाही। या घटनेचा पुढील तपास बुलढाणा पोलीस करत आहेत। रवींद्र सुरेश, झुमो न्यूज, बुलढाणा। बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हिरकणी विद्यालयात पोलीस दिन तसेच सावित्रीबाई फुले जयंती। सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कापडी पिशव्यांचे वाटप। अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यामध्ये निधन। सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन। मुला मुलींना कोविड लसीकरण करण्याचे निर्देश। या होत्या दिवसभरातल्या सविस्तर बातम्या। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा झुमो न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। झुमो न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।